नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आताच आपण इंग्रजी अल्फाबेट्स ए टू झेड या प्रत्येकाचे चित्रासहित वाचन केले आणि या प्रत्येक अल्फाबेट्सपासून अनेक शब्द सुरू होतात हे सुद्धा पाहिले. आता प्रश्न राहिला तो लेखनाचा. इंग्रजी शब्द लिहिताना, इंग्रजी वाक्य लिहिताना त्यातील प्रत्येक अक्षर हे वळणदार यायला हवे. यासाठी प्रत्येक अक्षराचा योग्य तो क्रम असतो आणि प्रत्येकाला तो यायलाच हवा. आजच्या या पाठामध्ये आपण हे शिकणार आहोत, इंग्रजी मुळाक्षरे लिहिताना ती नक्की कोणत्या क्रमाने लिहावीत याचे मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे आणि मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल.